जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोलिसात तक्रार, द केरला स्टोरी सिनेमावर द्वेषपूर्ण विधान केल्याबद्दल तक्रार. बांडू विक्रोळीत संजय राऊतांनी अनेक जमिनी बळकावल्या, पत्राचाळीत मराठी कुटुंबाची घरं हडपली. राऊत लुटारू आणि दरोडेखोर, नितेश राणेंचे संजय राऊतांवर आरोप. नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर दंगलीचा कट रचल्याचा आरोप. ऑगस्ट 2004 मध्ये केलं होतं दंगलीचं प्लॅनिंग. मुस्लिम फेरीवाल्यांवर हल्ले करण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश, नितेश राणेंचं विधान. सामनाला महत्व द्या असं मी म्हणतच नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर. केंद्राचं संपूर्ण कॅबिनेट कर्नाटकात ठाण मांडून होतं, तरीही भाजपच्या डोक्यात बजरंगबलीच गदा मारेल. कर्नाटकात भाजपचा पराभव होणार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची टीका. कर्नाटकमध्ये मोदी शहांनी घाम आणि पैसा गाळून देखील भाजपचा दारुण पराभव होतोय, हा 2024 साठी शुभशकून. संजय राऊतांचा ट्विटद्वारे भाजपला टोरा. आदित्य ठाकरे आज राज्यपालांची भेट घेणार, भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात. बिहारचे मुख्यमंत्री उद्या मुंबई दौऱ्यावर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल आज नाही, सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाच्या यादीत निकालाचा समावेश नाही, निकालासाठी उरले फक्त 2 दिवस. आमदार निलंबनाचा अधिकार केवळ विधानसभा अध्यक्षांनाच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं महत्वाचं विधान. नार्वेकरांनी आधी राजीनामा द्यावा मग बोलावा, आम्ही आशावादी, कोर्टावर विश्वास आहे, कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूनं लागेल. संजय राऊतांची नार्वेकरांवर टीका. 2026 नंतर होणाऱ्या जनगणनेनंतर महाराष्ट्रातील खासदारांची संख्या 76 तर राज्यसभेतील खासदारांची संख्या 31 पर्यंत वाढू शकते, केंद्र सरकारच्या अधिकृत अहवालात माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मध्यरात्री मेट्रो 3 कामाची पाहणी, येत्या डिसेंबर अखेर मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होईल, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. मोदी सरकारला सत्तेत येऊन 9 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजप राबवणार जनसंपर्क अभियान. 15 मे ते 15 जून असे महिन्याभराचं असणार जनसंपर्क अभियान. साई रिसॉर्ट प्रकरणातील मुख्य आरोपी सदानंद कदम आणि जयराम देशपांडेंच्या जामीन अर्जावर आज पीएमएलए कोर्टात सुनावणी. मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आज आरोप निश्चितीच्या प्रक्रियेवर सुनावणी. संजय राऊत, प्रवीण राऊत यांना सुनावणीसाठी कोर्टात हजर राहणं अनिवार्य. ठाण्यानजीकच्या मुंब्रा आणि दिव्यातील काही भागांमध्ये आज सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत पाणीपुरवठा बंद राहणार. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद. 12वी परीक्षेच्या भौतिकशास्त्राच्या 300 उत्तरपत्रिकांवर विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या हस्ताक्षर, या विद्यार्थ्यांची चौकशी होणार मात्र ते हस्ताक्षर आमचं नसल्याचं विद्यार्थ्यांचं स्पष्टीकरण. सांगलीत नेट परीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार समोर, परीक्षार्थींना त्यांच्या अंगावरील कपडे उलटे घालायला लावल्याचा प्रकार. संतप्त पालकांची नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार. बीड जिल्हा रुग्णालयात उशिरा येणाऱ्या 16 डॉक्टरांवर वेतन कपातीची कारवाई, डॉक्टरांच्या विलंबामुळे रुग्णांची गैरसोय. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाची आज सोडत, ठाणे शहर आणि जिल्ह्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील 4,640 सदनिका आणि 14 भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत. मुंबई लोकलवर दगडफेक करणाऱ्या आरोपीला 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा, मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश. मुंबईत पोलिसांच्या नाहरकत प्रमाणपत्राशिवाय घर भाड्यानं देता येणार, मुंबई पोलिसांकडून अधिसूचना जारी. मरीन ड्राइव्ह परिसरात रस्ता ओलांडताना होणारे अपघात टळणार, दुभाजकांमध्ये बसवण्यात येणार बॅरियर्स. रेल्वे प्रवाशांना आता स्वच्छतेचे धडे शिकवले जाणार, माझं स्थानक माझा अभिमान या मोहिमेअंतर्गत स्वच्छतेच्या चित्रफिती स्थानकांवर लावल्या जाणार, पश्चिम रेल्वेची माहिती. कोस्टल रोडचं काम पूर्ण गतीनं सुरू, मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंतचं काम 2023 पर्यंत पूर्ण होणार, तर 2024 पर्यंत कोस्टल रोड पूर्णपणे वाहतुकीसाठी होणार सुरू.
वरळीत मनसेच्या मागणीला यश, वरळी बिडडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचं खुल्या मैदानात होणार सादरीकरण. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी सुनील मानेचा माफीचा साक्षीदार होण्याचा दाखल केलेला अर्ज मागे. बीडच्या पंकजा मुंडेंच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर. 11 जून रोजी मतदान तर 12 जूनला मतमोजणी. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचं डिप्रेशनमध्ये रूपांतर. मोखा चक्रीवादळाचा पूर्व किनारपट्टीला कोणताही धोका नसला तरी 11 मेपर्यंत अंदमान निकोबार परिसरात मुसळधार पावसाचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे तापमानात कमालीची वाढ. आठवड्याभरात पारा 42 ते 45 अंशांवर जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज. नाशिकच्या बाजार समितीत कांद्याची आवक वाढली. नाफेडने कांदा खरेदी करण्याच्या मागणीवर अद्याप निर्णय झालेला नाही म्हणून शेतकऱ्यांचा कांदा विक्री करण्याकडे कल. चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडल्यानं कळवण तालुक्यातील शेतकरी हवालदिल. सडलेला कांदा फेकला रस्त्यावर, खर्च वसूल होणार नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. नाशिक जिल्ह्यातील कौतिकपाडे गावात अज्ञातांकडून 200 पपईच्या झाडांची कत्तल. शेतकरी दगा पवार यांचं 5 लाखांचं नुकसान. अवकाळी पावसाचा भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका. कांद्याचं पीक शेतातच सडलं, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. हिंगोलीत हळदीचे भाव 9,000 रुपयांनी वाढले. हळदीला भाव चांगला मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या वर जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. दिल्लीमधील महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ जालन्यात महिला काँग्रेसच्या वतीनं कॅन्डल मार्च. सरकार विरोधी घोषणा करत खेळाडूंच्या मागणीला समर्थन. साताऱ्यातील एका कार्यक्रमात भाषणावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारी भाऊ. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.